नमस्कार, मी नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सत्तारूढ पक्ष नेता। पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना येणाऱ्या नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या मी प्रथम शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देत असताना सर्व नागरिकांना हे देखील आवाहन करतो की कोरोनाचा संक्रमण जरी आपल्या शहरामध्ये कमी होताना दिसत आहे, परंतु गणेश उत्सवाच्या काळामध्ये नागरिकांनी बाजारपेठांमध्ये केलेली गर्दी आणि त्या गर्दीच्या अनुषंगानं वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढणारी रुग्णसंख्या ही बघता गणेशोत्सवाच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसली। आणि त्या अनुषंगानं आत्ता आपल्याला दसरा आणि नवरात्रीचा उत्सव आहे। प्रथमतः सर्व नागरिकांनी आपला हा जो काही नवरात्रीचा उत्सव किंवा दसऱ्याचा उत्सव आहे, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं। घरबसल्याच आपण या उत्सवाचा नियोजन करावं आणि दांडिया असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल त्यावरती त्याकडे जाऊ नये। त्या रावण दहनाचा जो कार्यक्रम असतो तोसुद्धा आपण त्या ठिकाणी एकत्रितरित्या करू नये। हे न केल्यामुळे आपण शासनाच्या नियमांचं तंतोतंत पालनही होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत होईल असं मला या ठिकाणी वाटतं। पुन्हा मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या काळामध्ये, नवरात्रीच्या काळामध्ये आणि दसऱ्याच्या सणामध्ये आपण सर्वांनी शासनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करावं। हे पालन केल्याने आपण आता जी काही रुग्णसंख्या आपली घटलेली आहे पुन्हा अजून घटण्यासाठी ती मदत होईल आणि खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामधून आपण हा कोरोना या ठिकाणी हटवू असं या ठिकाणी मला वाटतं। पुन्हा सर्व नागरिकांना मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।